आदर्श गाव म्हणून राज्यभर ओळख मिळवलेल्या पाटोदा ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवलेला आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांची भेट घेतली व त्यांचा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला. आदर्श सरपंच म्हणून ओळख असलेल्या भास्कर पेरे यांच्या मुलीला निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्याने पाटोदा गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील राजकारण ढळून निघाले. अनेक वर्षाची बिनविरोधाची परंपरा या गावात खंडित झाली. आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या विरोधात गावातील तरुणांनी दंड थोपाटले व गावात विरोध होत असल्याचे पाहताच पेरे व त्यांच्या समर्थक सदस्यांनी निवडणूक लढवायची नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे विरोधी पॅनलचे 8 सदस्य बिनविरोध निवडून आले. उर्वरित 3 सदस्यांसाठी निवडणूक झाली. त्यात पेरे पाटील यांची कन्या अनुराधा यांचाही पराभव झाला. आता हे गाव शिवसेनेच्या ताब्यात आले आहे. निवडून आलेले 11 सदस्य हे शिवसैनिक असल्याचे आमदार अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात शुक्रवारी सत्कार केला.